घाडगे स्टील अँड फर्निचर अल्पदरात उत्तम दर्जाचा माल असणारे भव्य दिव्य लग्न बस्त्यासाठी लागणारे सर्व साहित्य ऑफिस फर्निचर हे सर्व मिळण्याचे विश्वसनीय एकमेव ठिकाण म्हणजे घाडगे स्टील अँड फर्निचर। घरगुती वापराची भांडी व शुभ कार्यासाठी सर्व प्रकारचे लागणारे साहित्य उपलब्ध। त्वरा करा आणि आपल्या मनपसंत खरेदीसाठी घाडगे स्टीलला आजच भेट द्या। प्रोपरायटर माननीय श्री अक्षय घाडगे। आमचा पत्ता कडेगाव तहसील कार्यालयातील होत असलेले गलथान प्रशासन, सर्वसामान्य जनतेची शेतकऱ्यांची अडवणूक, त्यांच्या कामास होत असलेली दिरंगाई, माजलेली लूट या विरोधात सर्वपक्षीय महामोर्चा संपन्न झाला। राष्ट्रवादी काँग्रेस पलूस कडेगाव विधानसभा अध्यक्ष DS देशमुख यांच्या नेतृत्वाखाली हा महामोर्चा संपन्न झाला। कडेगाव तहसील कार्यालयामध्ये सर्वसामान्य जनतेची, शेतकऱ्यांची अनेक कामे वेळेवर होत नाहीत, त्यांना वेळोवेळी हेलपाटे मारावे लागत आहेत। तालुक्यात असणारी अवैध वाळू चोरी, अवैध गौणखनिज असे अनेक विषय यात घेण्यात आले। यावेळी तहसीलदार कार्यालयाच्या निषेधार्थ निदर्शन फलक हातात घेऊन ST स्टँड कडेगाव ते तहसीलदार कार्यालय असा मोर्चा काढण्यात आला। यावेळी आंदोलकांनी अनेक तलाटी लाचलुचपत विभागाच्या सापळ्यात अडकले असून देखील लाच दिल्याशिवाय कोणतेच काम होत नाही याबद्दल खेद व्यक्त केला। तहसीलच्या कारभाराविरोधात जर कार्यवाही नाही केली तर येथून पुढे परिसरातील नागरिकांच्या रोषास मोठ्या प्रमाणात सामोरे जावे लागेल असा इशारा DS देशमुख यांनी यावेळी दिला। यावेळी दीपक न्यायनीत, महेंद्र करंडे, तालुका राष्ट्रवादी कार्याध्यक्ष सुरेश शिंगटे, शहराध्यक्ष प्रवीण करडे, युवक शहराध्यक्ष पैलवान वैभव देसाई, बसपाचे जिल्हा सचिव शिवलिंग सोनवणे, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष जीवन करकटे, शेतकरी संघटनेचे राजेंद्र माने, राष्ट्रवादी जिल्हा चिटणीस जगदीश महाडिक, राष्ट्रवादी महिला तालुकाध्यक्षा वैशाली मोहिते, मिनाज मुल्ला, प्रणिता पाटील, जयश्री चव्हाण, सोमनाथ घारगे यासह परिसरातील सर्वपक्षीय कार्यकर्ते, ग्रामस्थ उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट 7 स्टार न्यूज।